त्यांनी एक सांगितलं की स्टार्ट स्मॉल अँड ग्रो बिग. ओ ते म्हणजे आम्ही तुम्ही 2 कोटीतून सुरुवात करा, कष्ट करा. त्या 2 कोटीने आम्ही सुरुवात केली. मला वाटतं 48 लाख रुपये कॉर्पोरेशनला पडले. काय जी फी असेल ती फी सुरुवातीची, आणि त्यातनं काम चालू केलं. तर असं कधी बिझनेसमध्ये निराशा कधी येते नाही, कशाला यायला पाहिजे. ओके, थिंक पॉझिटिव्ह ऑलवेज. हा ऑलवेज. जेव्हा तुम्ही मगरपट्टा बांधायला गेली, तेव्हा तुम्ही HDFC बँकेकडे 100 HDFC कडे, तेव्हा बँक नव्हती त्यामध्ये, 100 कोटी रुपयाचं लोन मागितलं होतं, तेव्हा त्यांनी तुम्हाला फक्त 2 कोटीच रुपये दिलेले होते. हो, दीपक पारेख साहेबांना भेटायला गेलो होतो. अच्छा, तेव्हा चेअरमन HDFC लिमिटेडचे चेअरमन होते. साहेबांनीच अपॉइंटमेंट घेऊन दिली, कारण कुठलीच बँक आम्हाला पैसे देणार. ओके, कुणीच उभं करणार. मग त्यांच्याकडे गेल्यावरती लोकांनी सांगितलं की असं प्रोजेक्ट रिपोर्ट करायला लागतो, तसं मागणी करायला लागती, एवढं करायला लागणार आहे. आम्ही 100 कोटीचा प्रोजेक्ट रिपोर्ट घेऊन गेलो. बरं, ते म्हणले एवढे पैसे घेतले तर ते फेडणार कसे, त्याचं व्याज कसं भरणार. त्यापेक्षा म्हणले त्यांनी एक सांगितलं की स्टार्ट स्मॉल अँड ग्रो बिग. ओ ते म्हणले आम्ही तुम्ही 2 कोटीतून सुरुवात करा, कष्ट करा, विका, तुमचं सेल्फ सफिशियंट, सब तुमची तुमच्या पायावर उभे राहा. ओके, तुम्हाला लागलीच आम्ही मदत करतो. मग त्यांनी त्या 2 कोटीने आम्ही सुरुवात केली. मला वाटतं 48 लाख रुपये कॉर्पोरेशनला पडले. काय जी फी असेल ती फी सुरुवातीची, आणि त्यातनं काम चालू केलं. आणि नंतर मग त्यांनी कायम सपोर्ट केला. ओके, कायम सपोर्ट केला, त्याच्यामुळे ते वाढले. दीपक पारेख यांनी कधी आले होते स्वतः मगरपट्टासाठी? हां, 2-3 वेळा आले होते. ओके, त्यांचं काय मत, म्हणजे त्यांनी काय काय शब्द? नाही, ते कसं होतं, ते पण एक विजनरी होते. बरं, त्यांनाही एक नवीन कॉन्सेप्ट त्यांना पटला. बरं, त्यांनी फुल हार्टेड सपोर्ट केला. त्यामुळे आम्ही HDFC सोडून कोणाशी बँकिंग केलंच नाही. ओके, आता तुमच्या HDFC बँकेमध्ये ठेवी असतील भरपूर, त्या अर्थानं म्हणजे आता लोन घ्यायची त्या अर्थाने? नाही, आता प्रत्येक प्रोजेक्ट वेगवेगळा आहे. हा प्रोजेक्ट वेगळा आहे, याचे शेअरहोल्डर्स वेगळे आहेत. ओके, नांदेड सिटीच्या प्रोजेक्टमध्ये मगरपट्टा शेअरहोल्डर आहे. बरं, ऍज अ कंपनी, पण तिथले शेतकरी तिथले शेअरहोल्डर आहेत. ओके, दोन्हीच्या प्रोजेक्टमध्ये मगरपट्टा शेअरहोल्डर आहे. म्हणजे मगरपट्टा कंपनी जी आहे, जी इथले शेअरहोल्डर, ते सगळीकडे शेअरहोल्डर डायरेक्टली इनडायरेक्टली आहेत. बरोबर, त्यामुळे ही कंपनी फंडिंग करते किंवा काय करते आणि ते प्रोजेक्ट चालू आहे. कारण लहान लहान प्रोजेक्ट नाही ना, 700 एकर बांधायचं मी थोडस मोठं आहे. मोठे, परत कोविड येतो, परत काय काय येतं. तर मग असं जेव्हा हे येतं, जेव्हा आता म्हणजे तुमच्यावर गुंतवणूकदारांचं म्हणजे एका अर्थानं त्यांनाही तुम्हाला आधार द्यायचा आहे, कस्टमरला सांगायचं आहे, तर असं कधी बिझनेसमध्ये निराशा कधी येते नाही, कशाला यायला पाहिजे. ओके, थिंक पॉझिटिव्ह ऑलवेज. हां, ऑलवेज. ओके, पण जेव्हा तुम्ही आता हे सगळं मोठं करता, तेव्हा पुण्याच्या आजूबाजूला मी सगळं पाहिलेलं असतं, काही बिल्डर अडचणीत आलेल्या आहेत, काही तुरुंगात जावं लागतं, ते काय नक्की कुठे काय फायनान्शियल मॅनेजमेंट? हा, त्याचे जरा नवीन उद्योजकांना ते जरा थोडस कसं आहे माहिती का, खूप पूर्वी आम्हाला मला एका मोठ्या व्यक्तीने सल्ला दिला की म्हणजे बॅलन्स शीटला 2 भाग असतात. बरं, एक डावी बाजू असते, एक उजवी बाजू असते. तर ते मला सिम्पल म्हणले की फक्त एवढं समज की द लेफ्ट साईड इज नॉट राईट. मी तुमच्या डाव्या बाजूला जर बरोबर नसेल, देर इज नथिंग लेफ्ट ऑन द राईट, तुमच्या ऍसेट साईडला काही नसतं. बरोबर, हे 4 वाक्य त्यांनी सांगितल्यावरती ते कायम डोक्यात दुखले.